नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. नागेश चौधरी या पोलीस कर्मचाऱ्याला लातूर नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावत असताना एका आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 8:30 सुमारास ही घटना घरणी या गावाजवळ घडली. या प्रकरणी टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस नाईक पदी असलेले नागेश चौधरी हे लातूर नांदेड या महामार्गावर जड वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान MH 03 CP 3450 या भरधाव टेम्पोने त्यांना पळून जाण्याच्या उद्देशाने धडक दिली. यामध्ये नागेश चौधरी हे रोडवर पडले असताना टेम्पो चालकाने त्यांच्या अंगावर टेम्पो घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. टेम्पो खाली चिरडल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला असून तपासणीसाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक तरडे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान चौधरी यांना धडक देणाऱ्या टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.